शाहू जन्मस्थळी संग्रहालयाचे काम गतीने पूर्ण होणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाहू जन्मस्थळी जागतिक कीर्तीचे म्युझियम व्हावे यासाठी शासनाने 13 कोटीचा निधी मंजूर केला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन कामगतीने पूर्ण होईल. या व्यतिरिक्त ज्या कामांची आवश्यकता असेल त्याची यादी समितीने करावी. लोकसहभागातून ही कामे केली जातील असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शाहू जन्मस्थळ कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर रमेश जाधव, डॉक्टर इंद्रजित सावंत, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर एस पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, वसंतराव मुळीक, पुरातत्व विभागाचे सहाय्य अभिरक्षक अमृत पाटील, महेश जाधव, संजय पवार, प्राध्यापक वसंत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू जन्मस्थळी करण्यात येत असणाऱ्या कामांमध्ये म्युझियमसाठी पेंटिंग, शिल्प, छायाचित्रे ही जागतिक दर्जाची असावीत. समितीच्या सदस्यांनी ती मान्य केल्याशिवाय लावण्यात येऊ नये असे सांगून म्युझियमच्या कामाशी संबंधित सर्व निविदा त्वरित काढण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. म्युझियम करत असताना म्युझियमचा दर्जा अतिउच्च राहावा, यामध्ये शाहू महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची मांडणी उत्कृष्टपणे व्हावी, त्याचा दर्जा सांभाळला जावा. याचबरोबर या ठिकाणाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी या ठिकाणी करण्यात येत असलेल्या राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीवर पुरातत्व विभागाच्या परवानगीने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. या स्थळाचा दर्जा उंचवण्यासाठी समितीच्या सदस्यांना ज्या गोष्टी करणे आवश्यक वाटते त्याची यादी करण्यात यावी. शासकीय निधी व्यतिरिक्तही त्यासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.